अरे काळ्या वाटाण्याची उसळ आहे. हा नाक्यावर माझे चार बाप बसलेले आहेत. दुसऱ्या पायीचे ड्युटीवर याने आधी कणी कापायला पाहिजे. ते उसळ खायला टाइम आहे कोणला? बर बाबा, पुरी तर पुरी, थोडे खीर देते. हा साला लक असेल ना तर बरोबर बाहेर पडेल. पाटील साहेब पाहिजे होते. अरे पाटील साहेब असते तर नाक्यावर पोलीसच लावले नसते. तो शर्मा साहेब भिकार चोट आहे, मागचा पुढचा बघत नाही, डायरेक्ट. फाटक्या गोप्याची किडनी गेली माहिती आहे ना? पाटील साहेब बी आताच गेलेत महिन्याच्या रजेवर. तीच रे तीच. साला मोका गावला पाहिजे सटकाला. बटर बघत रा. हा म्हणता वंटास होतो की नाही. ते नाक्यावरचे हवालदार आहेत ना दुसऱ्या पायीवाले. काल मी त्यांच्या समोर गाडीवर कुल्फी खाल्ली, यांना खबरच नाही. इकडे रे. कशी दिसते? सही यार, जरा पण डाऊट येत नाही. नाही ना, खलास. ये बाबा ये. कसं का असे ना आला स्थितीला, हेच खूप झालं रे बाबा. बस ती टोपी काढा, ती बरी दिसते. सांग. ओ राव दे, कोणला शक आला नाही पाहिजे ना म्हणून घातली टोपी. कळला? आता काय काय करशील? स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायची पहिल्या धरण सवय तुझी. तरी सांगत होते त्या उस्मानच्या पाठी लागू नको, लागू नको. झाली तुझी टेप सुरू. तो मेला असता तर 302 लागला असता. त्याला ढगात पाठवायला हत्यार बाहेर काढला होता. तरी पण हाफ मर्डर लागलीच. दोघं नायर मध्ये ऍडमिट आहेत गॅसवर. दाखला लागला नाही पोलीस स्टेशनात म्हणत होतास ना? आता घे लागला दाखला. झालं समाधान? आता वणवणशील जलंबर. हे तुम्ही या लाईनीत पडायच्या आधी सांगायला पाहिजे होता. तेव्हा काय माहिती तू एवढी मजल गाठशील ते? मी यांच्या सारख्या हॉस्पिटलाच्या फेऱ्या चालू. यांच्याकडे बघू का तुझ्याकडे बघू? केव्हा नजर चुकवलीस कळला नाही. मग आता कळून काय फायदा हाय? रात गई बात गई. ये लाइन में ऐसाई छे, मारो नहीं तो मरो. भागो पुलिस के आगे और दुश्मन के पीछे. साला ही ये टहली पाहिजे. 7-8 दिवसाने सगळा थंड होईल. तोपर्यंत भाईचा आतून मेसेज येईल. एकदा का या एरियातून सटकलो ना झाड गावत नाही या लोकांना. आणि गावलाच तर मी येईन ना डबा पोचवायला. ओ नरुची आहे, तुम्हाला माहित आहे आपल्याला वरची जागा गावली आहे. डेली 200 रुपये कमवतो. 200 रोजचे 200? मग जाबर झालास का काय मिल मध्ये? जाबर आता मिल जाऊ दे काशीत. बायचा डबा पोहोचवतो आर्थर रोडला. त्यात नरूचे 100 गावतील म्हणजे डेली 300. जोक करतो माझ्या मौतीवर चैन करता? तसा नाही नरू भाय. मग तू उद्या गावलास तर मी बाहेर लटकन ना. साला ही पण बोलली वणवणशील जलंबर. त्या पिक्चर मधल्या आयशा बऱ्या असतात, पोरांसाठी उपास तापास करतात. ही शाप देते. साला काल रात्रीला 1.5 खंबा झाला. झालाच नाही, मिनटा मिनटाला वाटायचा आता रेड पडेल नंतर पडेल आता पडेल नंतर. नथुमल वाण्याने फांदा मारला. हाफ मर्डरचा काय ना, त्या सातवशेच्या खोलीचा लफडा भारी पडणार. त्या नथुमल वाण्याच्या माईला. त्या वाण्याचा काय परत? बरेच दिवसात मारी बिस्किटचा पुडा नाही ना दिलाय म्हणून माजला आहे. त्या वाण्याची भानगड नको नरू. पहिली खुन्नस ठेवून आधीच वाटावर बसलेला आहे तो. त्यानेच त्यानेच एनसी करायला लावली सातवशेला. मी चिटिंग करतो म्हणून त्याला खोली घशात घालायची होती ना. घालू दे जाऊ दे. तेवढाच नाही
मी गल्लीतल्या दुकानवाल्यांकडनं जबरदस्तीने वर्गणी गोळा करतो म्हणून कंप्लेंट करतो. तू तू आधी डोका शांत ठेव. आता त्याचा डोका फोडल्याशिवाय आपण शांतच नाही बसणार. आणि किती डोके फोडायचे मरस्तवर हेच बघत राहू का? ए आता तू माझा भेट चले चल चाललास. पाच गोष्टी. मी इकडे येऊन गेलो कोणाला सांगायचं नाही, बाहेर माझी चौकशी करायची नाही, बटर आलं की त्याच्या ताब्यात ती हत्यारं द्यायची, त्याच्याबरोबर बांगड्याचा कालवण आणि दर रविवारी सुका मटण पाठवायचं. मी आठवड्यानं पैसे पाठवेन. थांब थांब, धुतलेले दोन जोड देते, टॉवेल भरते बॅगेत. थांब, ट्रीपला नाही निघालोय मी. आता माझा भेजा खाऊ नका आणि तोंडाला कुलप लावा.